ऑक्सिजनचे घेतले का त्यांना ओटू लावताना कमी झालं? एक मिनिट फक्त म्हणते. ठीक है. योजना राबवताना नेमका काय त्रास झाला आणि मग नंतर यश आल्यानंतर काय वाटतंय? जिल्हा रुग्णालय नंदुरबार या ठिकाणी जेव्हा कोविड वॉर्ड चालू करण्यात आला, कक्ष चालू करण्यात आला, त्यावेळेस आमचा जो मॅन पॉवर होता, स्टाफ नर्सेस स्पेशली, तो खूप कमी होता, इन्चार्ज कमी होते. म्हणून आमचे माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सरांनी मीटिंग घेतली इन्चार्जची, स्टाफ लोकांची, आणि त्याच्यात त्यांनी कामाचं विभागणी करून दिली. त्यांनी सांगितलं की ही ऑक्सिजन स्टाफ नर्स एक वेगळं कन्सेप्ट निर्माण केलं त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं की इंजेक्शनसाठी, मेडिकेशनसाठी एक वेगळी स्टाफ नर्स ठेवा, आणि ऑक्सिजनसाठी मॉनिटर, SPO2 सॅच्युरेशन मॉनिटर करण्यासाठी एक वेगळी स्टाफ नर्स. म्हणजेच काय होईल की पेशंटकडे चांगल्या रीतीने लक्ष दिलं जाईल, पेशंटला जिथं आवश्यकता आहे ऑक्सिजनची ती मेंटेन होईल, आणि जो ऑक्सिजन वेस्ट होते तेही प्रिव्हेंट होईल, आणि ते मॉनिटर करण्यासाठी ही कन्सेप्ट आमच्या सरांनी ती आणली होती. पण मग नेमकं सुरुवातीला काय त्रास झाला, तेवढी संख्या होती का, आणि मग आता सगळं कसं वाटतंय सगळं? सुरुवातीला स्टाफ नर्स कमी असल्यामुळे जो कामाचा लोड तो होता, पण पेशंट जास्त, आम्ही आमचे इथं काम करताना आम्ही पेशंट स्टाफला असाईन करतो, वर्क असाईन करत नाही, पेशंट असाईन करतो. तर त्यावेळेस पेशंट एका स्टाफ नर्स मागे 30-40 असायचे. आता स्टाफ NHM थ्रू, कोविड पेशंट भरती थ्रू, आमच्या मॅनेजमेंट, आमच्या रिस्पेक्टिव्ह जिल्हा शल्य चिकित्सक सरांच्या माध्यमातून भरण्यात आलं आहे, आणि त्याच्यामुळे आम्हाला आता प्रत्येक 10 पेशंट मागे एक स्टाफ नर्स आम्हाला देता येते. त्याचप्रमाणे आमच्या ज्या परमनंटच्या इन्चार्ज स्टाफ आहे, सिनियर स्टाफ आहे, त्या सुद्धा आम्ही तिथे पोस्टिंग केलेली आहे कोविडला, आणि त्या सुपरवायझरी काम करत आहे. त्याही O2 10 विंग आम्ही तयार केलेले आहेत, ABC असं. त्या विंग नुसार आम्ही एक इन्चार्ज सुद्धा नेमलेली आहे, त्या सुद्धा O2 साठी, O2 ऑक्सिजन स्टाफ साठी मॉनिटर करतो. सुरुवातीला पेशंटची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला त्या कामाचं थोडं बर्डन आलं, लोड वाटत होता, पण कसं आहे की पेशंटला पण केअर देणं महत्वाचं होतं, त्याचबरोबर रेकॉर्ड रिपोर्ट मेंटेन करणं, त्यांना प्रॉपर मेडिकेशन देणं, प्लस त्यांचं O2 बघणं, सॅच्युरेशन बघणं, हे सगळं काही एकत्र आल्यामुळे आम्हाला थोडं टेन्शन यायचं. पण आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्टाफची नेमणूक केली गेली, म्हणून आमचे सगळे कामं वाटले गेले, आणि सगळेजण व्यवस्थित आनंदाने कामंही करताय, पेशंटला प्रॉपर केअर दिली जाते वेळेवरती सगळं, आणि O2 स्टाफ म्हणून, ऑक्सिजन स्टाफ म्हणून नेमणूक केल्यामुळे ऑक्सिजन पण जास्त वेस्टेज होत नाही आहे, आणि ज्या पेशंटला जास्त गरज आहे ऑक्सिजनची, त्यांना वेळेवर ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं जात आहे. ठीक आहे, तुमचं नाव? अर्चना जाधव.